रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे मुरुड येथील शाळेत एका वर्गाची कमतरता भासत होती. शाळेचे इमारत देखील नादुरुस्त होती. या संदर्भात पालकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये नादुरुस्त इमारत दुरुस्तीसाठी पालकांनी श्रमदान करण्याचे ठरवले. बैठकीनंतर दुसऱ्या दिवशीच 62 बालकांनी श्रमदानासाठी शाळेत उपस्थित राहून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश तांबडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालकांनी इमारत दुरुस्तीला सुरुवात केली. यावेळी विविध कामे करत पालकांनी श्रमदान यशस्वी केले. पालकांचे श्रमदान यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक, पालक तसेच सदानंद भोईर यांनी शाळेला दिलेल्या देणगीबद्दल शिक्षकांनी सर्वांचे आभार मानले. आमची शनिवारी पालक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये एकमते गुरुजी म्हणाले की आपल्याला एक वर्ग कमी पडत आहे, त्यासाठी आपल्याला एक वर्ग तयार करायचा आहे. तर आमची एक शाळा अशीच वादळवाड्यात पडली होती, तिचं नुकसान झालं होतं. तर गुरुजी म्हणाले ती जर शाळा आपण रिप्रेझेंट केली तर होऊ शकते. म्हणून पालक वर्गही सगळे एक साथ हाक दिली आणि म्हणाले आम्ही सगळं श्रमदान करायला तयार आहे. तर सोमवारचा वार घेऊन आम्ही एक दिवसाचं श्रमदान करून त्या शाळेवर पत्र व स्वच्छता करून ती शाळा पूर्ण एक रूम तयार गुरुजींसाठी आणि मुलांसाठी तयार करून दिलेला आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे मराठी या ठिकाणी नावाजलेली शाळा आणि या नावाजलेल्या शाळेमध्ये प्रयोगशाळा, वाचनालय इत्यादी खोलींची सुविधा ग्रामस्थांमार्फत आणि शासनामार्फत मिळाल्या जातात. परंतु मिळत असताना आम्हाला अध्यापनासाठी दोन वर्गांची कमतरता जाणवत होती. दोन वर्गांची कमतरता जाणवत असताना आम्ही पालकांना शनिवारच्या पालक मीटिंगमध्ये हाक दिली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला दोन खोल्यांची गरज आहे. कोरोना कालावधीमध्ये त्या ठिकाणी दोन खोल्यांची पडीक अवस्था होती आणि पालकांनी मनावर घेतलं आणि लगेच शनिवारी झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी एका सोमवारी अक्काच्या याला पालकांनी मोडा दिला आणि आज 62 पालक या मोड्यामध्ये सामील झाले. ज्या मोड्यामध्ये त्यांनी बांधकामं केली, शाळेला पताका लावल्या, त्यासोबत असणारी शाळेची दुरुस्ती केली, रंगरंगोटी केली, शाळेला तिकडल्या पत्रे लावून घेतले, अशी बरीचशी कामं आम्हाला चोरडे ग्रामस्थ आणि चोरडे पालकांनी करून दिली. Thank you.